नाचणीच्या पिठाच्या हलव्यासाठी पॅनमध्ये मध्ये एक चमचा तूप घेते त्यात हे वाटीभर जे नाचणीचं पीठ आहे ते ह्या ह्या तुपामध्ये खमंग असं भाजून घ्यायचं इथे पीठ भाजून झाले ते मी आता साईडला काढून घेते त्याच पॅनमध्ये अजून थोडस तूप टाकून हे जे काजू आहे तेही परतून घ्यायचे हे काजू परतून झाले तेही मी आता साईडला काढून घेते ह्यामध्ये अर्धी वाटी तूप आणि एक चमचा वेलची पूड त्याचबरोबर हा जो पन्नास ग्राम खवा आहे तो ह्या तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा खवा चांगला परतल्यानंतर त्यात आपण जे नाचणीचं पीठ भाजून घेतलंय ते टाकायचं चा, ते चांगलं मिक्स करायचं चा। आपल्याला जेवढं गोड पाहिजे त्यानुसार यामध्ये साखर किंवा गूळ मिक्स करायचं मी इथे साखरेचा वापर करते दोन चमचे मी यामध्ये साखर घेते साखर चांगली नाचणीच्या पिठामध्ये मिक्स केल्यानंतर विरघळल्यानंतर हा तयार आहे हलवा त्यावरती आपण जे फ्राय केलेले काजू आहेत ते टाकायचे आणि ड्रायफ्रूट्स आणि हा तयार झाला खाण्यासाठी मस्त असा पौष्टिक नाचणीचा हलवा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू चॅनलला सबस्क्राईब करताना साईडला जे बेल आयकॉन असते ते प्रेस करा आणि त्यामध्ये ऑल जो ऑप्शन असतं ते, ते सिलेक्ट करा म्हणजे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील